तर रत्नागिरीमधल्या कोंडवी गावच्या एम आय डी सीच्या रस्त्यावरील पुलाचा खालचा पिलर मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याची बातमी झी चोवीस तासनं दाखवली त्यानंतर एम आय डी सी प्रशासनानं याची तात्काळ दखल घेतली आहे लोकांच्या सोयीकरता तात्पुरता पूल उभारणीच्या कामाला सुरुवात झाली पुढच्या दोन दिवसात हा पूल तयार होईल वाहतुकीला खुला होईल कोंडवी पुलाखालचा पिलर वाहून गेल्यानं गावात येणारी एस टी वाहतूक बंद झाली आहे जुन्या पुलाला पन्नास वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला होता त्यामुळे पुलाखालचा पिलरच मुसळधार पावसात वाहून गेला आहे त्यामुळे कोंडवी गावातल्या लोकांना ताऱ्यावरची कसरत करून प्रवास करावा लागत होता गावात जायला दुसरा पर्यायी मार्ग नव्हता त्यामुळं पुलाच्या दुसऱ्या बाजूवरून नागरिकांना जीव धोक्यात घालून जावं लागत होतं सगळ्यात हाल होत होते ते शाळेतल्या मुलांचे हा पूल खचल्यानं कोंडवी चिंद्रवल खडकोळी गावचा संपर्क तुटला होता निवसर रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग यामुळे बंद झाला होता मात्र आता एमआयडीसीनं या पुलाचं काम सुरू केलंय आणि दोनच दिवसात हा तात्पुरता पूल खुला करण्यात येईल त्यामुळं झी मीडियाचे ग्रामस्थांनी आभार मानले झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे